आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. क्रांतिसिंह राजपूत आगरचा विकास करतील, प्राध्यापक अण्णासाहेब क्वाणे. लोकराजे छत्रपती शाहू विकास आघाडीनं सुरू केला प्रचार. आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक अण्णासाहेब क्वाणे आज गावात दाखल झाले. आगर येथील कांबर्डे वसाहतीतील हनुमान मंदिरात सरपंच पदाचे उमेदवार क्रांतिसिंह राजपूत, सदस्य पदाचे उमेदवार संजय खडके, सुनीता माने, मेहजबीन गवंडी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि संघटन प्राध्यापक अण्णासाहेब क्वाणे आले होते. आगर गावच्या विकासासाठी क्रांतिसिंह राजपूत यांना विजयी करावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. शरद साखर कारखान्याचे संचालक सुभाष सिंग राजपूत, विजय सिंग राजपूत, श्यामराव झोरे, मोहन खडके, अनिल माने, कैलास सिंग राजपूत, हिदायत गवंडी, राजा खुबडीकर आदी प्रमुख उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी आगरहून ऋषिकेश बावचे. चढावळ चालू होते आणि त्या ईर्ष्येपोटी गावाचा विकास बाजूला राहतो आणि म्हणूनच राज्य शासनानं किंवा निवडणूक आयोगानं एक नवीन भूमिका यावेळी निर्णायक अशी भूमिका मांडली की सरपंचाला अनन्यसाधारणाचं महत्व प्राप्त झालं. सरपंच हा एका वार्डाचा असू नये, सगळ्या पाचही वार्डाचं, पाच वार्डामधले त्या गावामधील सगळ्या, मग ते तरुण असतील, म्हातारे असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, जाती धर्माचे वेगवेगळे लोक असतील, पण त्या सगळ्यांचं मतदान त्यांना करायचं आणि बहुमतानं तो सरपंच निवडायचा जो पाच वर्ष निश्चितपणानं त्या खुर्चीवरती बसू शकेल. पाच वर्षाचा विकास आराखडा, पाच वर्षाचा विकास आराखडा तो निश्चितपणानं करू शकेल. काही